आषाढ़ी वारी सोहळा साजरा करण्यास परवानगी द्यावी अखिल भारतीय वारकरी भाविक महामंडळाने मुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे मागणी केलेली आहे। आषाढ वारी सोहळा साजरा करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी अखिल भारतीय वारकरी भाविक मंडळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदनाद्वारे केली आहे। वारीला वारकऱ्यांच्या जीवन प्रवासात खूप महत्त्व आहे। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व सण व उत्सव शासनाच्या सूचनेनुसार करण्यात आले। आषाढी वारी ही संस्कृती वारसा जोपासणारी परंपरा आहे, त्यामुळे येणाऱ्या आषाढी वारीमध्ये पारंपरिक दिंडी यांना काही अटी आणि नियम घालून परवानगी द्यावी अशी मागणी वारकऱ्यांकडून होत आहे। पंढरपूर बाहेरून येणाऱ्या दिंडीलाही नगर प्रदक्षिणा करण्यास परवानगी द्यावी, अन्यथा मंत्रालयासमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा अखिल भारतीय भाविक मंडळाचे अध्यक्ष हरिभक्त परायण सुधाकर महाराज इंगळे यांनी दिला आहे। आषाढी वारीचा आत्ताचा कालावधी जवळ आलेला आहे। वारकऱ्यांची प्राणप्रिय असलेली आषाढी वारी झालीच पाहिजे असं आम्ही पाठीमागच्या आषाढी वारीपासून शासनाकडे निवेदनाच्या द्वारे मागणी करतोय। आत्ता सुद्धा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना मी ईमेल केलेला आहे। अखिल भाविक वारकरी मंडळाच्या माध्यमातून आमची मागणी आहे की आषाढी वारी ही झाली पाहिजे। पंढरपूर परिसरामध्ये पोटनिवडणूक झाली, राजकीय सभा झाल्या, सरपंचांचं आरक्षण झालं, निवडणुकीमध्ये निकाल झाला, त्याला सगळी गर्दी चालते, तर वारीची गर्दी का चालत नाही असा शासनासमोर आमचा प्रश्न राहणार आहे। मग राजकीय सगळ्या घडामोडी चालतात, त्यामध्ये कोरोना होत नाही आणि वारी व्हायला लागल्यानंतरच कोरोना होतो का? आम्हाला कोरोना नाही असं आमचं म्हणणं नाही, पण कोरोनाचे जे नियम अटी आहेत, सोशल डिस्टन्सिंग असेल, मास्क असेल, सॅनिटायझर असेल, शासनानं नियम अटी घालावे आणि परंपरा सांभाळण्यासाठी आम्हाला मदत केली पाहिजे अशा पद्धतीचा प्रस्ताव आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांच्या समोर पाठवलेला आहे। त्यांनी जर याचा लवकरात लवकर नाही विचार केला तर मंत्रालयासमोर आम्ही संघटनेच्या माध्यमातून आंदोलन करू अशा पद्धतीचं निवेदन आम्ही ईमेलद्वारे पाठवलेलं आहे। याचा त्यांनी विचार करून लवकरात लवकर हा निर्णय जाहीर करावा अशी आम्ही विनंती केलेली। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी।